हॅलो फ्रेंड, फाउंडन अँड आईस केक मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक रक्षाबंधन स्पेशल राखी केक बनवणार आहोत. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. छान असा राखी केक बनवलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली राखी पण झालेली आहे. इकडे आपण ताट बनवलेला आहे, पंती बनवलेली आहे, स्वास्तिक बनवलेला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण ब्लॅक फाउंडंट हे लाटून घेणार आहोत. आपल्याला खूप जास्त असं ब्लॅक फाउंडंट लाटायचं आहे. आता हे आपण केक वरती कव्हर करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता आता यामध्ये जे एक्स्ट्रा फाउंडंट आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण हाताच्या सहाय्याने सगळ्या फाउंडंट लावून घेतलेला आहे. आता आपण हे कटरने कट करून घेऊया. तर आपल्याला अशी राखी बनवायची आहे. इकडे आपण फाउंडंट घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जे कलर आहेत ते तुम्ही घेऊ शकता. एक कटर घेतलेला आहे. आता आपण हे व्हाईट फाउंडंट लाटून घेऊया. तर आता एक कटर घेतलेला आहे, त्याने आपण गोल करून घेऊया. आता आपण पेन्सिलने किंवा एखाद्या काडीने आपण याला थोडीशी डिझाईन करून घेऊया. आता आपण हा डस्ट कलर याला लावणार आहोत. तर तो डस्ट कलर घेतलेला आहे, थोडंसं ऑइल टाकलेलं आहे खाण्याचं, मिक्स केलेलं आहे. आता हे लावून घेऊया. मध्यभागी आपल्याला लावायचं नाही, साईडनेच लावून घेऊया. आता एक कटरने आपण फ्लावर काढून घेऊया. या पद्धतीने प्रेस करायचं आहे. पाहू शकता खूप सुंदर असं फ्लावर वाटत आहे. आता एक छोटंसं आपल्याला फ्लावर काढायचं आहे. पाहू शकता कटरच्या सहाय्याने खूप छोटस झालेलं आहे. आता आपण हे फ्लावर यावर ठेवून देऊया, छोटं ठेवून देऊया. थोडंसं आपण प्रेस करून घेऊया. आता आपल्याला राखीची दोरी बनवून घ्यायची आहे. तर दोन कलर घेतलेले आहेत आपण. तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी फाउंडनची राखी बनवलेली आहे. आणि गोल्डन डस्ट पण आपण इथं लावत आहोत. बघू शकता सुंदर वाटत आहे. आणि फाउंडंट हे एक चॉकलेट आहे आणि खायला ते खूप छान लागतं, गोड लागतं, एकदम चॉकलेट सारखं. आता इथे आपण फाउंडंट घेतलेलं आहे, तर आपण इथे ग्रीन फाउंडंट घेतलेलं आहे, त्यानंतर रेड, त्यानंतर व्हाईट, येल्लो असे आपण फाउंडंट घेतलेले आहेत. आणि ग्रीन फाउंडर आपण लाटून घेणार आहोत. बघू शकता आता प्लेटने हे कापून घेऊया आणि राखीचा आकार आपण देऊन घेणार आहोत. आणि बघू शकता
खूप छान असं कटरच्या सहाय्याने हे आपण कापून घेतलेलं आहे, पानाचा आकार दिलेला आहे। आता हे पान ठेवून देऊया, त्यानंतर आपण इथे सुपारी बनवून घेतलेली आहे, लाडू बनवून घेतलेला आहे, याला पण आपण गोल्डन डस्ट लावणार आहोत। आता इथे व्हाईट फाउंडंट घेतलेला आहे, आता याचे आपण राईस बनवून घेणार आहोत। बघू शकता किती छान असे राईस बनत आहे आणि खायला पण हे फाउंडंट खूप छान लागतं। आता तुम्ही बघू शकता की हे आपण फोंडंट घेतलेला आहे। आता हा आपला मोठा लाडू आहे, दोन लाडू बनवून घेतलेले आहेत। आता आपण इथे पंथी बनवत आहोत, तर हा पंथीचा आकार दिला आहे आणि इथे आपण बघू शकता कापूस लावलेला आहे किंवा फोंडंट पण लावू शकता। आता दुसरं इथं व्हाईट फोंडंट घेतलेला आहे आणि याची आपण वाटी बनवून घेणार आहोत। आपल्याला यामध्ये लाडू ठेवायचे आहेत, गोळ्या ठेवायच्या आहेत, म्हणजे स्वीट ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता स्वास्तिक पण आपण बनवून घेतलेला आहे, फोंडणचंच आहे हे पण। आणि इथे आपण पंती ठेवून घेत आहोत आणि फोंडणचंच आपण दिवा पण बनवला होता। इथे तुम्ही कोणताही दिवा वापरू शकता। आता बघू शकता फाउंडनची डॉल आपण जी बनवलेली आहे तिचा ड्रेस खूप सुंदर वाटत आहे, तिची टोपी पण फाउंडनचीच आहे। तर आपला रक्षाबंधन केक तयार आहे, खूप छान झालेला आहे आणि खूप टेस्टी पण तो लागतो। चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या दुसऱ्या पण चॅनल आहे खाना खजाना मराठी, त्याला पण एकदा भेट द्या।